आता देशातली एक सगळ्यात मोठी बातमी आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भारतीय सुरक्षा संहिता विधेयक मांडलंय। यात ब्रिटिशांच्या काळातील कायदे बदलण्यात आले आहेत। मुख्य म्हणजे आयपीसीच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023, सीआरपीसीच्या ऐवजी भारतीय सुरक्षा संहिता 2023 आणि इव्हिडन्स ऍक्टच्या ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे बदल करण्यात आले आहेत। नव्या विधेयकात जुनी कलम बदलली जाणार आहेत आणि न्याय म्हणजे केवळ शिक्षा नाही असंही प्रतिबिंबित केलं जाणार आहे। यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयपीसीचं कलम 124A म्हणजेच राजद्रोहाचं कलम यातून वगळण्यात आलंय। शिवाय या विधेयकात गुन्हेगार घोषित झाल्यानंतर त्याच्या संपत्ती जप्त करण्याची तरतूद आहे। शिवाय सामूहिक गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे। हे तीनही विधेयक चर्चा आणि संशोधनासाठी संसदेच्या प्रवर समितीकडे पाठवण्यात आले आहेत। निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना पैसे वाटप केल्यास 1 वर्षांच्या शिक्षेची तरतूद प्रस्तावित आहे। तसंच मॉब लिंचिंगच्या प्रकरणांमध्ये फाशीची तरतूद करण्यात आली आहे। दो तिहाई बहुमत से राजद्रोह पर अंग्रेजों ने अपने शासन को बचाने के लिए एक कानून बना था। मैं इस सदन को कहना चाहता हूं, एक ऐतिहासिक निर्णय इस सरकार ने किया है, राजद्रोह को कंप्लीटली हम रिपील कर रहे हैं। कंप्लीटली यहां लोकतंत्र सबको बोलने का अधिकार है, राजद्रोह को हम कंप्लीटली रिपील कर रहे हैं मान्यवर। और इस कानून में इसके साथ साथ अलगाव, सशस्त्र विद्रोह, विध्वंसक गतिविधियां, अलगाववाद, भारत की संप्रभुता एकता को अखंडता को चैलेंज करना, ये सब को कानून के अंदर किसी न किसी दाएं बाएं तोड़ मरोड़ कर जोड़ते थे। इसका कोई स्पेशल प्रोविजन नहीं था, टेररिज्म की व्याख्या ही नहीं थी। पहली बार अब इसकी व्याख्या हो रही है और जुड़ी संपत्ति को कुछ करने का अधिकार भी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।